नमस्कार, न्यूज डंका मध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, बिल्कुल आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन म्हणून आपण या दिवसाला ओळखतो. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती किंवा यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आणि आजच्या या दिवसाच्या निमित्ताने आपण भेटणार आहोत ते नागपूरमधल्या सरस्वती विद्यालयाचे शिक्षक चंद्रकांत बिरखरे यांच्याशी, आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आता तुम्ही म्हणाल, चंद्रकांत बिरखरे यांच्याशी आपण गप्पा मारण्याचं नेमकं कारण काय? तर महाराष्ट्रातले 2014 पासून 2019 पर्यंत ज्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि आत्ता ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत असे देवेंद्र फडणवीस यांचे शिक्षक म्हणजे चंद्रकांत बिरखरे सर. देवेंद्र फडणवीस यांचं शिक्षण याच सरस्वती विद्यालयामध्ये झालं आणि त्यामुळे बिरखरे सर आणि फडणवीस यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे, आणि म्हणून त्यांच्याकडून आपण थोडंसं फडणवीसांबद्दल जाणून घेऊया या शिक्षक दिनाच्या निमित्ताने. कारण स्वाभाविकच आहे की त्यांचा एक विद्यार्थी आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला, आज राष्ट्रीय स्तरावर त्यांचा नावाचा दबदबा आहे. तर अशा एका व्यक्तीचे शिक्षक म्हणून बिरखरे सरांना नक्कीच अभिमान वाटत असेल. बिरखरे सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकावर. खूप खूप धन्यवाद। आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने काय वाटतं नेमकं? म्हणजे देवेंद्र फडणवीस हे तुमचे विद्यार्थी होते सरस्वती विद्यालयामध्ये 5वी ते 10वी, हे हा जो कालावधी आहे एवढे वर्ष ते तिथे शिकत होते आणि त्या काळात तुम्ही त्यांना पाहिलं. आज मुख्यमंत्री पदापर्यंत ते पोहोचले, राष्ट्रीय स्तरावर एक नावाजलेले राजकारणी म्हणून त्यांचं नाव आहे. काय वाटतं? मला त्यांचा फार अभिमान आहे। खरं म्हणजे ते जे 5व्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत जे त्यांनी आमच्या हाताखाली शिक्षण घेतलं ते एकदम स्वस्थ आणि शांत अशा विचाराची ते विद्यार्थी होते आणि आज एवढ्या मोठ्या पदावर ते स्वकर्तृत्वाने जे पोचले त्याचा सर्वांनाच, केवळ मलाच नाही माझ्या सोबत असणाऱ्या सर्व शिक्षक वर्गांना त्यांचा खूप 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 अभिमान आहे। तुम्ही त्या शाळेमध्ये मला वाटतं शारीरिक शिक्षण हा विषय जो आहे तो शिकवत होता, तर हो त्यामुळे एका वेगळा विषय आहे. म्हणजे एबी बाकीचे जे विषय असतात, इतिहास, भूगोल असेल, इंग्रजी, भाषेचे विषय, हे सगळे न करता एक मैदानातले जे विषय आहे तर त्या संदर्भात तुमची नेहमीच भेट होत असते विद्यार्थ्यांची, आणि सगळ्याच शाळेतले जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी तुमचा संपर्क येत असतो. तर मग अशा नक्की वेळेला फडणवीसांचं काय वैशिष्ट्य दिसलं किंवा त्यावेळची काय आठवण सांगता येईल? खरं म्हणजे खूप शांत स्वभावाचे आणि शिस्तप्रिय अशा प्रकारचे विद्यार्थी ते, आणि त्यांना तुम्ही मग किती कठोर परिश्रम करायला लावले तरी त्यांच्या आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांच्या शरीरयष्टीप्रमाणे ते नक्कीच करायचे। कधी त्यांनी असा त्रागा केला नाही का मला हे येत नाही, हे मी करत नाही किंवा माझ्याने होणार नाही असं कधीच आपल्या शब्दातून त्यांनी काढलेलं नाही। आता एक शारीरिक शिक्षक म्हणून आमचा तर तो पिंडच आहे। चला, मुलं आले वर्गातून खाली उतरले की त्यांना धावायला लावायचं, त्यांच्याकडनं अनेक प्रकारच्या एक्सरसाइज करायच्या, त्यांच्या आवडीचा जो काही खेळ असेल त्या खेळाकडे त्यांना वळवायचं। तर हे अशा प्रकारचे चालत असताना वर्गामध्ये जेवढे काही विद्यार्थी किंवा शाळेमध्ये जी काही विद्यार्थ्यांची संख्या असतं त्यामध्ये सगळ्या शांततेनं राहणारी म्हणजे व्यक्ती राहणारा विद्यार्थी म्हणजे आमचा हा लाडका देवेंद्र फड। मग त्यावेळेचं काय आठवण सांगता येईल? तुम्ही जसं म्हणालात की शारीरिक शिक्षणासाठी मग सगळी मुलं यायची, मग त्यावेळेला त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकार करून घेणं किंवा त्यांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांच्याकडून काहीतरी मेहनत करून घेणं, हे सगळं तुम्ही करायचात. फडणवीसांचं आज सुद्धा ते अत्यंत तंदुरुस्त आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी देशभरामध्ये फिरत असतात, राज्यामध्ये सुद्धा आज ते जबाबदारी पार पाडतात उपमुख्यमंत्री पदाची, पण तंदुरुस्त आहेत. पण त्यावेळी नेमकी कशी लहानपणी स्थिती होती? लहानपणी आता जे आहे त्यापेक्षाही म्हणजे चांगलीच त्यांची शरीरयष्टी होती। खरं म्हणजे
धावणं किंवा कसरत करणं हे त्यांच्या शरीरयष्टीला जरा कठीणच जात होतं, तरी पण करण्याचा प्रयत्न करत होते. मला आठवतं मी त्यांना ज्या वेळेस वर्गावरती धावायला लावायचं, सर अरे बाबा तू आता जर धावशील ना तर पुढे फिट राहशील, हे वारंवार माझे शब्द राहायचे. आजही ते कधी आपल्या वर्ग मित्रांसोबत भेटल्यानंतर माझ्या समोर ते विषय काढत असतात, तर तुम्ही खरोखर आम्हाला त्यावेळेस जी कसरत सांगितली किंवा धावायला लावत होते ते फार योग्य होतं, ते आज आठवतं. तर यात मला वाटतं एक शिक्षक म्हणून का जे काही आपण विद्यार्थ्यांकरता करतो, विद्यार्थ्याला जे घडवतो शारीरिक दृष्टिकोनातून, बौद्धिक दृष्टिकोनातून, तर एक आम्हाला त्याचं अभिमान वाटतं. नाही, खरं आहे. तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने तुम्ही जी मेहनत करून घेतली त्याचाच आज त्यांना कदाचित एक प्रचिती येत असेल की आज जी काही धावपळ करावी लागते त्यासाठी जे तुम्ही मार्गदर्शन केलं तेव्हा शाळेमध्ये त्याचा उपयोग होत असावा. बरं, नक्कीच. आता तुम्ही निवृत्त झालेला आहात पण तरी आता इतकी वर्ष झाली शाळा सुटल्यानंतर, पण आज त्यांच्याशी कसा संपर्क असतो? ते एक राजकारणी म्हणून माझा संपर्क मी ठेवलेला नाही. तत्पूर्वी देखील त्यांच्या लग्नाच्या आधी किंवा त्याआधी नगरसेवक असताना देखील माझा संपर्क नेहमीच असायचा. जे माझे आदर्श विद्यार्थी असतात, आणि केवळ देवेंद्र फडणवीसच नव्हे तर इतर अन्य विद्यार्थी देखील मी माझं एक कर्तव्य समजतो. कारण काय की प्रत्येक शिक्षकाची जर खरी कमाई असेल ती म्हणजे त्यांनी घडवलेले हे सगळे विद्यार्थी. त्या वर्षामध्ये जेवढे काही विद्यार्थी घडलेत आणि कुठे जरी गेलं, मला या गोष्टीचा जास्त अभिमान आहे की माझे विद्यार्थी केवळ आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये विखुरलेले आहेत. आणि चांगल्या चांगल्या पदावरती चांगले चांगले विद्यार्थी घडलेले आहेत. त्यामधला एक पोहोचलेला एक विद्यार्थी म्हणजे देवेंद्र फडणवीस, की मग पक्षांतर्गत असो की पक्षाच्या बाहेरचे विरोधक असो, त्यांच्या आज देखील मान ठेवतात. आणि अभ्यास असल्यामुळे आता म्हणजे शाळेमध्ये तर तुमचे सगळ्या शिक्षकांचे संस्कार त्यांच्यावर झाले, पण त्यांचा कुटुंबाचा सुद्धा एक मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे. त्याविषयी सुद्धा म्हणजे तुम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे, त्यांचं कुटुंबाचे ते जे काही संस्कार झाले त्याविषयी सुद्धा तुम्ही जाणता, तर त्याविषयी काय सांगता? नक्कीच. खरं म्हणजे त्यांच्यावरती जे जास्तीत जास्त संस्कार झालेले त्यांच्या आई वडिलांचे. गंगाधरराव फडणवीस एक असं व्यक्तिमत्व होतं की ते राष्ट्रीय सेवक संघामध्ये असून आरएसएसचे कट्टर ते व्यक्ती असून देखील त्यांनी कधी सर्वसामान्य लोकांना दूर सारलं नाही. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, अशा व्यक्तींच्या जवळ जाऊन चल रे बाबा चल बरं पान खायचं आहे असे म्हणणारी व्यक्ती मला वाटतं कदाचित आज भेटते. आणि त्यांचे बरेच संस्कार त्यांच्यामध्ये उतरलेले आहे. आज देखील या व्यक्तीला असा अभिमान नाही की मी मुख्यमंत्री झालो, किंवा आज आता आपल्याला माहितच आहे की पक्षाने त्यांना आदेश दिला की चला तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे आणि तो त्यांनी शिरोधार्थ मानला. ही खरे संस्कार आहे. आणि या गोष्टीचा खरं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला, मलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला देखील त्यांचा अभिमान आहे. आता ताजी तुमची भेट त्यांच्याशी इथे मुंबईमध्ये झाली होती आणि म्हणजे आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर, तर त्याविषयी काय सांगाल? आता कशा पद्धतीने तुमचा संपर्क असतो किंवा ही भेट अशी कधी ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला नेमकं कशा पद्धतीने हा संपर्क होत असतो? खरं म्हणजे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आता इतके दिवस झाले मला भेटायचं भेटायचं असं बरीच इच्छा होती, परंतु मी इथून जाऊ शकलो नाही. माझ्याकडे काही मी धार्मिक जबाबदारी घेतली शेतामध्ये राहण्याची आणि एक शांत प्रिय अशा वातावरणामध्ये राहण्याची,
भेट घ्यायची नागपूरला होऊ शकली असती माझ्या दोन्ही हम्म, मुली मुंबईला असल्यामुळे, आणि खूप अशी आठवण येत असल्यामुळे, कारण की नागपूरला भेट म्हणजे अशी होत असते का, खूप म्हणजे इथे मेळावाच असतो, म्हणून एक अशी प्रकारची भेट व्हावी म्हणून त्यांना मी विचारलं, तर त्यांनी सांगितलं का सर 30 तारखेला आपण भेटूया, त्याप्रमाणे मुंबईला आलो आणि काय एक दोन मित्र माझ्या सोबत आले, चला आपण भेट घेऊया. ही फक्त सदिच्छा भेट होती, काही प्रत्यक्ष भेटणं हे एक आगळं वेगळं असतं. भेट कधी होऊ शकते, मी नागपूरला देखील भेट देऊ शकतो, परंतु असं एकांतात चांगल्या गोष्टीचा देवाणघेवाण करणं यामध्ये, आणि त्यांचं खरं म्हणजे स्वागत करायचं होतं. खूप उशीर झाला मला त्यांच्या स्वागताला, आणि त्याकरता म्हणून मी 30 तारखेला भेट घेतली, आणि आज मी परत माझ्या डेस्टिनेशन मध्ये आलो. तुम्ही फडणवीसांची वाटचाल म्हणजे अगदी शालेय विद्यार्थ्यापासून ते आजपर्यंत पाहत आलेला, तर कशी वाटचाल झाली? काय तुम्हाला त्याच्याबद्दल निरीक्षण तुम्ही काय नव्हतं? त्यामध्ये जर खरं जर म्हटलं तर राजकारणात आणण्याकरता गडकरी साहेबांचा मोठा हात आहे, कारण की गडकरी साहेब गंगाधरराव फडणवीसांच्याच जागेवरती ते पोहोचले, आणि गडकरी साहेबांनीच त्यांच्या वडिलांना विचारलं की यांना राजकारणात घ्यायचं आहे, तर मी आग्रह करणार नाही. म्हणजे असे फार चालक असतात की अशा प्रकारे मुलांवरती ढकलणारे. तर त्यानंतर त्यांची जी वाटचाल या राजकारणामध्ये झाली, तसे ते ओरेटर होते, म्हणजे अनेक अशा ज्या स्पर्धा संभाषणाच्या त्यांनी गाजवलेल्या आहेत, ते पण राजकारणात आल्यानंतर त्यांच्यामधला जो एक फार चांगला गुण, या सर्वांशी हसत खेळत राहणे आणि मित्रत्वाच्या नात्याने सर्वांसोबतच आपले संबंध चांगले ठेवणे, आणि त्याच्यामुळे तरी मला वाटतं की स्वकर्तृत्वाने त्या व्यक्तीने जे त्या व्यक्तीची जी घडण झालेली आहे, ती म्हणजे त्यांनी केलेली मेहनत आणि प्रामाणिक आणि मुन्नत पक्ष त्यांना एवढ्या उंचावरती नेऊन ठेवलेला आहे. या सगळ्या शालेय जीवनामध्ये म्हणजे आता 5वी ते 10वी मला वाटतं एवढी वर्ष ते शाळेमध्ये होती, त्यानंतर त्यांचं शिक्षणाचं क्षेत्र जे ते बदललं असेल, पण त्या काळातले काही आठवणी तुमच्याकडे आहेत का? खरं म्हणजे शिक्षकाला, शिक्षक हा एक कुंभार असतो, ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या घड्याला ठोकून 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 आकार देत असतो ना, ते प्रत्येक शिक्षकाचं कर्तव्य असत. आणि हे करत असताना बऱ्याच अशा काही आठवणी असतात, त्यांच्या देखील असतात. खरं म्हणजे इतके विद्यार्थी, दरवर्षी 350 विद्यार्थी माझ्या शाळेतून निघून जात होते, आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत माहिती ठेवणं हे अवघड जाते. विद्यार्थ्यांच्या ह्या जडणघडणीमध्ये त्या सर्व शिक्षकांचाच वाटा असतो. ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण विद्यार्थ्या समवेत सुख दुःखामध्ये घालवतो, हे विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांना साथ देणारा जो शिक्षक असतो तो नेहमीच येत असतो असं मला वाटतं. त्यामुळे माझे जे आजपर्यंतचे जे संबंध राहिले आहेत त्यांच्या सोबत, ते आज देखील माझ्या घरच्या सारखे, माझा घरचा विद्यार्थी, माझा एक व्यक्ती, माझा एक कोणी जवळचा, मी त्यांना मुलगा समजतोय, एक त्याचा मला सार्थ अभिमान. आज शाळेशी कसं काय त्यांचा संपर्क असतो? म्हणजे आता इतक्या बिझी शेड्यूल मध्ये बऱ्याच वेळा काही कार्यक्रमानिमित्त ते नागपूरला येत असतील, पण शाळेशी कसा संपर्क असतो? त्यानिमित्ताने तुमच्याशी बोलणं होत असेल वगैरे? माझ्याशी बोलणं म्हणजे काय, माझं वारंवार त्यांच्या सोबत मेसेजिंग होत असतं, तो काही प्रश्न नाही. प्रश्न राहिला शाळेचा, विमानतळावरून उतरल्यानंतर त्यांना घरी जायचं असेल तर शाळेला नमस्कार करूनच जावं लागतं, कारण की रस्त्यावरतीच ती शाळा आहे, अगदी मध्ये शाळा आहे. त्याच्यामुळे शाळेशी जे नातं आहे, आणि आपल्याला देखील वाटत असेल की आपण ज्या शाळेचे विद्यार्थी, त्या शाळेत गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळा आनंद मिळत असतो, कारण प्रत्येक
प्रत्येकाचे जडणघडण ते तिथून होत असते शाळेत, बरोबर बरोबर आणि त्याच्यामुळे एक त्यांना देखील आपल्या शाळेच्या बाबतीत आज देखील तेवढंच कौतुक आहे, तेवढंच त्यांना असे आपुलकी आहे, आणि त्या बाबतीत ते माहिती घेत असतात सर्व शिक्षकांच्या बाबतीत। मध्यंतरी एक तुमच्या शाळेच्या माध्यमातून जुन्या विद्यार्थ्यांचा किंवा जे पासआउटून गेले आणि बरेच वर्षांनी पुन्हा एकदा त्यांच्यासाठी एक कार्यक्रमाचं आयोजन करावं असं तुम्ही ठरवलं आणि तसा कार्यक्रम घेण्यात आला आणि तिथे खास फडणवीसांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलं, तेव्हा ते मला वाटतं मुख्यमंत्री होते, तर त्याविषयी सांगा। ते ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले, नाव डिक्लेअर झालं, कारण त्या दिवाळी नंतर ते नाव डिक्लेअर झालं, दिवाळीच्या एक दिवसाच्या पूर्वीच मी त्यांच्या घरी गेलो आणि ते चर्चा होतीच की मुख्यमंत्री होतील। बसलो आम्ही, तीन शिक्षक होतो, त्यांना म्हटलं आपल्याला सर म्हणे बिलकुल होणार, म्हणजे होणार, आपण एक कार्यक्रम घेऊ, ठीक आहे म्हणे, तुम्ही काय कार्यक्रम घ्यायचा तो घ्या। आणि मुख्यमंत्री झाल्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली आणि जवळजवळ 55 बॅचेस ज्या माझ्या शाळेत सरस्वती विद्यालयातून निघाले, त्या 55 बॅचेसचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, जुने विद्यार्थी, म्हणजे माझ्या वयाचे देखील विद्यार्थी तिथे आले होते आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम झाला, आनंद वाटला। तो परिवार होता, त्यांची आई होती, होती, मुलगी होती, आणि त्या सर्वांचा स्वागत करणं, त्यांचा सत्कार करणं, हे आम्ही सर्व विद्यार्थ्या मिळून ते ठरवलं आणि तो एक छान कार्यक्रम झाला। ते कर्तव्य होत। बरोबर। एक शेवटचा प्रश्न म्हणजे आज शिक्षक दिन आहे, तर त्यानिमित्त तुम्हाला काय वाटतं, म्हणजे अशा पद्धतीचे विद्यार्थी जे एक राज्यस्तरावर म्हणा किंवा राष्ट्रीय स्तरावर नावारूपाला येतात, ते प्रत्येक शिक्षकाला वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांनी असं नाव कमवावं, आज तुम्हाला असा हा योग प्राप्त झालेला आहे किंवा हे भाग्य तुम्हाला लाभलेलं आहे असं म्हणू शकतो, कदाचित फडणवीसांना सुद्धा वाटत असेल की आपल्याला असे शिक्षक लाभले, हे सुद्धा आपलं भाग्य, अशी शाळा लाभली, तर त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल काय सांगावं असं म्हणतो। आतापर्यंतची जी वाटचाल झालेली आहे फडणवीसांची, त्या वाटचालीमध्ये त्यांनी आपले जे प्रामाणिकपणे राज्याची सेवा केलेली आहे, या पुढे देखील कसल्याही प्रकारचा डाग आपल्याला लागू नये आणि केवळ सेवा, केवळ सेवा, देश सेवा, राज्य सेवा आणि व्यक्तिसेवा ही त्यांच्याकडून घडावं, एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि ते प्रामाणिकपणे पूर्ण करतील याचा मला पूर्ण विश्वास। धन्यवाद सर, तुम्ही न्यूज डंकामध्ये आलात आणि देवेंद्र फडणवीस हे तुमचे विद्यार्थी होते याविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं आणि एक वेगळं नातं जे आहे ते आम्हाला कळलं या निमित्ताने। आमच्या प्रेक्षकांना सुद्धा व्हिडिओ नक्कीच आवडेल। खूप खूप धन्यवाद। खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार। नमस्कार। नमस्कार सर। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा, आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।